आणि यानंतर मंत्री उदय सामंत सध्या एरिशाळवाडी संदर्भात माहिती देत आहेत, पाहूया। घटना पुन्हा घडू नये यासाठी ज्या ज्या काही प्रिकॉशन्स घ्यायचे असतील त्या मी नक्की घेणार। तो अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे, जिल्हाधिकाऱ्यांना असं वाटेल की याच्यातनं सगळ्या गोष्टी क्लियर झालेल्या आहेत त्याच्यानंतर जिल्हाधिकारी निर्णय घेतील। आज संध्याकाळपर्यंत त्यांची राहण्याची व्यवस्था होईल। त्यांची तात्पुरत्या राहण्याच्या व्यवस्थेसाठी डायमंड पेट्रोल पंप जो आहे, बरोबर सर, डायमंड पेट्रोल पंप तिथली तात्पुरती जागा आपण घेतली, तिथे त्यांना आपण कंटेनरमध्ये शिफ्ट करतोय आणि युद्ध पातळीवर म्हणजे कुठेही एक वर्ष दोन वर्ष न लागता त्यांचं पुनर्वसन चांगल्या घरामध्ये होईल याची दक्षता प्रशासन शासन घेईल। इसलिए मैंने बोला कि जल्द से जल्द ये कंस्ट्रक्शन हम कंप्लीट करेंगे। तलिए का भी मेरे ख्याल से कंप्लीट हो गया है, अभी 15 दिन में उनको भी हम शिफ्ट कर रहे हैं और यहाँ के जो लोग हैं बाधित लोग हैं उनको भी ये तकलीफ ना आए इसका पूरा इंतजाम प्रशासन करेगा। एकतर मुख्यमंत्र्यांनी जी काही मदत जाहीर करायची ती केलेली आहे त्याच्यामध्ये